गुंतलेले मनवेळी तुझ्या सवे भाग सत्तावीस बाबांनी पाठीवर थोपटलं हे खूप आश्वस्त करून गेलं मला पुन्हा खतायचं नव्हतं वेदीही कितीही आजारी झाली तरी मी तिला एकटं पडू देणार नाही हे मनाशी पक्क केलं आणि हॉस्पिटलमध्ये पाय ठेवला बाबा घरी फोन करून सांगतो म्हणाले घरचे काळजी करत असतील म्हणून मी मान हलवली आणि बाकावर आलो बाबाही दुकानदाराकडे फोन करून आले निरोप ठेवून म्हणजे घरचेही निर्धास्त होतील आई आणि मुलं आजची रात्र वेधीला शुद्ध येणार नाही असं वाटून बाहेरच बाकड्यावर झोपलो बाप बेटे आज बाबांच्या मानमिक शब्दामुळे मी बराचसा सावरलो होतो रडत नव्हतो हदबलता जाणवत नव्हती काही झालं तर वेदीला बरं करूनच घरी नेईन असा एक आतून कौल आला जे असेल ते आपण स्वीकारायला हवं फक्त तिचा कायमचा दुरावा नको तिला कितीही बरं नसलं तर मी सांभाळेन तिला लहान मुलासारखं मी विचारांच्या गर्तेत बुडालो असताना आयसीयूतून नर्स आले मिस्टर परब नर्सने आवाज दिला जवळजवळ झोपेच्या आधीन होत आलेला मी असं म्हणत झोप बाजूला करत नर्सकडे बघितलं तुमच्या मिसेसना शुद्ध आली भेटून घ्या एवढं बोलून ती निघून गेली काय म्हणाली ती हे कळायला वेळ लागला कारण आम्ही वेदीशुद्धीत येणार नाही आज हे गृहीत धरलं होतं वेदी शुद्धीत आली मी पटकन उठत आयसीयूत गेलो डॉक्टरांनी बोलावलं त्यांना जास्त ट्रेस येईल असं काहीही बोलायचं नाही तसं वागायचं नाही तिची जेवढी तुम्ही काळजी घ्याल तेवढी ती लवकर रिकवर होणार मानसिकरित्या त्यांनी स्वत खंबीर असलं पाहिजे डॉक्टरांच्या समोर बसल्यावर त्यांनी बोलायला सुरुवात केली होती डॉक्टर आम्ही सर्व तिची जीवापलीकडे काळजी घेतो घरात भांडण हा प्रकार नसतोच म्हटलं तरी चालेल खूप कमी वेळा असा प्रसंग येतो वातावरण नेहमीच हस्तखेळतं असतं मी म्हणालो चांगलंच आहे कदाचित तुम्ही सर्व चांगले सांभाळून घेता याचाही माणूस ताण घेऊ शकतो डॉक्टर म्हणाले आणि माझे डोळे मोठे झाले असंही असतं का लोक सांगत आली आहेत अजूनपर्यंत की वातावरण नेहमी चांगलं ठेवायचं चा। आजारी माणूस घरात असला की त्यालाही प्रसन्न वाटतं असो वेदीला याचाही त्रास होईल हे काही माझ्या पसनी पडत नव्हतं डॉक्टर मी भेटू शकतो का तिला मी अधीरतेने विचारलं हो भेटू शकता मी डॉक्टरांचं बोलणं पूर्ण होईपर्यंत वेदीकडे जाण्यासाठी निघालो होतो तिला बघून मला खूप बरं वाटलं ती माझ्याकडे बघून हसत होती गेल्यावेळी महाल मला पाहून रडणारी वेदी आज चक्क हसत होती आपल्या पॉझिटिव्ह विचारांची कमाल मी मनातच म्हणालो आणि तिच्याकडे पोहोचलो कसं वाटतंय मी तिचा हात हातात घेत विचारला आजारी माणसाला सगळ्या नळ्या असताना एक मिठी मारू शकत नाही त्यामुळे हाच एकमेव उपाय हात हातात घ्या तिला आपलं प्रेम कृतीतून दाखवा असं कुठेतरी वाचलं होतं मी त्याचा मी या क्षणी उपयोग करत होतो बरं वाटतंय एकदम हळू आवाजात ती बोलली ती आज खूपच लवकर शुद्धीवर आली होती देवाचे आभार गेल्यावेळी सपशे लोटांगण घालत नमस्कार करणारा मी आज त्याच्यामुळे उभा होतो गेल्यावेळी प्रकाश होता आज बाबा होते माझ्यासोबत परत आला प्रसंग तर तो मलाच ठामपणे उभा करेल तो ताकद देतो नाहीच आपल्याच्याने झालं तर तो कोणाला ना कोणाला उभं करतो गेल्यावेळी पूर्ण दोन दिवस घेतले होते कसे काढले ते फक्त देवालाच ठाऊक आज त्याने तिष्टच ठेवलं नव्हतं आम्हाला वेदीशी थोडं बोलून मी बाहेर आलो बाबा थकून झोपले होते ते माझ्या आधीच झोपले होते म्हणून मी त्यांना उठवलं नव्हतं आज आनंद झाला होता वेदीला शुद्ध आली उद्या कदाचित तिला जनरल वॉर्डमध्ये घेतील मी अंदाज लावत खुशीतच झोपी गेलो पण बॅक ऑफ माइंड मला वेदीची काळजी असल्याने मला भीतीदायक स्वप्न पडून मी जागा झालो हृदय धडधडत होतं वेदी ठीक असताना मला असली घरेरडी स्वप्न का पडावीत या मला आणि तिला घेऊन गेला मग मी खूप रडलो घरातले सगळे रडले तिचा अंत्यविधी मी केला जड अंतकरणाने आणि घरी येऊन दोन मुलांना कुशीत घेऊन खूप रडलो जेव्हा हुंदक्यांचा आवाज मोठा झाला तसं बाबांना जाग आली मी त्यांच्या पायाला मिठी मारून रडत होतो त्यांचे पाय म्हणजे माझी दोन मुलं होती स्वप्नात त्यांना कळेना हा काय प्रकार आहे मी कशाला एवढा हुंदके देऊन रडतो आहे बिचारे ते पण वैथागले होते त्यांना वाटलं ते मला जेवताना बोलले म्हणून मी रडतोय की काय शेवटी त्यांनी मला उठवलं वेदां, वेदांग वेदांग काय झालं जोरा जोरात हलवून त्यांनी मला जागा केलं मी जागा झालो तसा बाबांकडे बघू लागलो त्यांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होत तू रडत का होतास मी रडत होतो मी मनातच बोललो डोळ्यांना हात लावून बघितला तर ओले होते पण का नाही आठवत तुला मी बोललो म्हणून रडत होतास का बाबाने विचारलं नाही त्यासाठी मी कारडेन मला काहीतरी स्वप्न पडलं होतं आता थोडं आठ थोडं आठवतंय वेदी आपल्याला सोडून गेली असं म्हणून मी मुलांना मिठीवरून रडत होतो माझं बोलणं ऐकून बाबा हैराण झाले असली कसली रे स्वप्न पडतात तुम्हाला त्या पुरीला काही होणार नाही सगळ्यांचे आशीर्वाद आहेत तिच्यासोबत बाबा कडाडले एवढ्या रात्री त्यांचा तो कडकपणा बघून मलाच घाम फुटला जणू ते माझ्यासोबतच अजून कोणाला तरी धमकी देत असल्यासारखे वाटले या मला तर नाही ना मी त्यांना वेदी शुद्धीत आल्याचं सांगितलं लगेच त्यांच्या चेहऱ्यावर एक हास्य पसरलं मी घड्याळात बघितलं साडेचार वाजले होते बाबा परत झोपले पण स्वप्नामुळे आणि बाबांच्या त्या कठोर अशा अवतारामुळे मला झोप येईना कशाला असलं स्वप्न पडलं मलाही उत्तर माहीत नव्हतं माझी वेधी मात्र सुखरूप होती उद्या आम्ही तिला भेटू शकणार होतो हा आनंद होता मनात बाबा मात्र छान झोपले परत कदाचित आता निश्चि निश्चिंतपणे झोपले असतील वेदी शुद्धीत आली का आल्यावर दाखवत नसले तरी त्यांच्यासाठीही भारीच होतं सगळं आपल्यासोबत सर्व आहेत अजून काय पाहिजे लोकांना आधार जाऊ दे, प्रेमाचे दोन शब्द मिळताना मुश्किल आपल्यासोबत आपली माणसं भक्कमपणे उभी आहेत सकाळ होताच मी आणि बाबा वेदीला बघायला गेलो तीही जागीच होती काय ग आम्हाला घाबरवलंस आता कसं वाटतंय बाबा तिच्याकडे बघून प्रेमाने हसत म्हणाले मलाच माहिती नाही काय झालं अचानक पण बरं वाटते बाबा तीही हसत म्हणाले चेहरा कोमेसला होता ह्यावेळी आत्त्याला काहीही सांगितलं नव्हतं आई आणि मुलांनाही दगदग करत हॉस्पिटलला आणलं नाही मी आणि बाबा थांबलो आईच्या मावस बहिणीकडे जाऊन बाबा आंघोळी वगैरे करून येत नाश्ता आणत त्यांनाही आराम करायची गरज होती म्हणून मी रात्री तिकडेच पाठवत होतो यावेळी आमचं आम्ही मॅनेज करत सगळं केलं होतं आता लवकरच तिला डिस्चार्ज मिळणार होता आठ दिवस झाले होते वेदीला हॉस्पिटलला येऊन आज वेदीला घरी सोडलं आम्ही तिघही रिक्षाने घरी पोचलो आई काळजीने दारात उभी होती पण वेदीच्या चेहऱ्यावरचं हसू बघून तिलाही बरं वाटलं तिने लगेच वेदीला मिठी मारली आ, वे वे पोटाशी कवटाळून घेतलं आत्या असती इथे तर आता खूप घाबरली असती पुन्हा तिला वेदीला ॲडमिट केलंय हे सांगितलं असतं तर धक्क्याने आधी तिलाच काहीतरी झालं असतं पण वेदीला त्याची कमी नको जाणवायला म्हणूनच आज आईने पोटाशी कवटाळून घेतलं होतं तिला पोरी त्या दिवशी खूप घाबरवल घाबरवलंच बघ आईचा कंठ दाटून आला आई, दाटू आई आता मी बरी आहे नका त्रास करून घेऊ वेदी म्हणाली आणि आईला घेऊन आत आली मग आम्ही दोघं रिक्षाचं बाडं देऊन सामान घेऊन घरी आलो वेदी थकली होती पण पहिल्यापेक्षा बरीच स्ट्रॉंग वाटत होती मुलांना भेटली सोप्यावर बसली सगळे शेजारी येऊन काही सांगत होते समजावत होते थोडी मस्ती मस्करी झाल्यावर वेदी आराम करायला बेडरूममध्ये गेली कशी वाटते कथा सांगत जावा धन्यवाद